सोलापूर महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी पालिकेच्या काउन्सिल हॉल इथल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत 4 विषय एकमताने तर 1 विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. तातडीच्या आलेल्या विषयास देखील एकमताने मान्यता देण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मधुकर उपलब्ध वस्ती इथं स्त्रियांसाठी सार्वजनिक शौचालय बांधणं आणि ड्रेनेज लाईन टाकणं तसंच पुरुषांकरिता सार्वजनिक शौचालय बांधणं मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र देणं यासह तातडीच्या विषयांना 1 ते 8 झोन मध्ये संडास बांधून त्या शेजारी इलेक्ट्रिक बोर मारण्यास मान्यता दिल्याची माहिती स्थायी समिती सभापती संजय कोळी यांनी दिली. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात डीसीपी अपर्णा गीते एसीपी हनुमंत परांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव उत्साहात जरूर साजरा करावा परंतु कायदा सुव्यवस्थेचं भान पाळण्याचं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं. फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनास सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोलापूर शहरात शौचालय दुरुस्तीसाठी 12 कोटी 12 लाख रुपये निधी आला होता. त्यातील 3 कोटींचा निधी खर्ची पडलाय परंतु शौचालय दुरुस्तीमध्ये घोटाळा झाल्याचं प्राथमिक निदर्शनास येत आहे. अधिकारी यांनी संगनमतांनी घोटाळा केला असून स्थायी समितीच्या सभापतींनी बैठकीत 1 ते 8 झोनचा सविस्तर अहवाल मागवलाय. प्राथमिक पाहणीत घोटाळा झाल्याचं निदर्शनास येत असून तसं झाल्यास कारवाई करण्याचे आदेश सभापती देतील अशी माहिती नगरसेवक नागेश वल्याळ यांनी दिली. बीआरडीएसचे सरव्यवस्थापक रवींद्र पाटील यांच्या हस्ते इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मनोगत व्यक्त करताना माजी आमदार रविकांत पाटील यांनी बीआरडीएसचे आभार मानले. पुणे लोहमार्गचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रभाकर बुधवंत यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली. या विभागाच्या तपासाचा आढावा घेत अधिकाधिक वेगानं कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान सोलापूर क्राईम रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीनं पोलीस अधीक्षक बुधवंत यांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार इंगळे विभागीय सचिव राजकुमार आतकरे कार्याध्यक्ष संजय कारंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. 4 हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात डाक सेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. काळे झेंडे फडकावत फलक उंचावत घोषणाबाजी करत नारेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी वातावरण ढवळून काढलं. जवाबदो आंदोलन कृती समितीचे समन्वयक ऍडव्होकेट गोविंद पाटील रवींद्र मोकाशी यांनी 20 ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चात सुज्ञ आणि सुजाण नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर प्राध्यापक डॉक्टर एस एम कलबुर्गी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी गोरक्षणाच्या नावाखाली चालणारी झुंडशाही बंद करावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं ऍडव्होकेट गोविंद पाटील आणि रवींद्र मोकाशी यांनी सांगितलं. श्री संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री संतसेना नाभिक समाजोन्नती संस्थेच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शुक्रवारी सकाळी शंकरराव धोत्रे परिवाराच्या वतीनं अभिषेक पूजा अर्चा करण्यात आली. मागील 40 वर्षांपासून धोत्रे परिवाराच्या वतीनं नित्यनेमानं अभिषेक करण्यात येतोय. तीच परंपरा आस्था गायत धोत्रे परिवारानं सुरू ठेवली आहे. जमिनीच निर्वणीकरण करून ही जमीन कसण्यासाठी मिळावी या मागणीसाठी पोपट हानवते राहणार भोसरे तालुका माढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केलाय. प्रशासकीय यंत्रणा वन विभागाकडून कोणतीच दखल आस्थागायत घेण्यात आली नाही अशी तक्रार पोपट हानवते यांनी केली. कागदी घोडे नाचवणं बंद न झाल्यास आत्महत्येचा मार्ग पत्करू असा इशाराही त्यांनी दिला.